राधे
सर्वस्व भगवान श्री राधा गोविंदांच्या पद्म कमलांचं ध्यान करून आपण सर्वजण या द्वितीय दिवसाच्या भागवत गंगेमध्ये प्रवेश करूया. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं या व्यासपीठाच्या वतीने मी खूप खूप अभिनंदन करते. आलेल्या सर्वांचं स्वागत करते. कालच्या पेक्षा आज जरा जास्त उपस्थिती आहे. आपल्या सर्वांचं भागवत प्रेम या कथा पॅनल मध्ये तुम्हाला घेऊन आलेला आहे. भगवंताची दिव्य परममय मंगलमयी कथा ही महत्त्वाची आहे. जीवनामध्ये आज कलियुगाचा विचार करायला गेलं, माणसाचा त्याच्या खऱ्या आयुष्याशी संबंध तुटू लागलेला आहे. कथा आपल्याला जगायला शिकवते. कथा ती आहे जी बदलते आपल्या जीवनातल्या व्यथा, तिला म्हणतात कथा. म्हणून कथा श्रवण करणं मानवी जीवनामध्ये मंगलमय आहे, कल्याणकारी आहे. कथा श्रवण करावी आणि कथा ही पुराणाची श्रवण करावी आणि त्यामध्ये सुद्धा श्रीमद भागवत कथा श्रवण करावी, कारण या कथेचं तेवढं महत्व आहे. असो कालच्या सत्रामध्ये तुम्हाला श्रीमद भागवत महात्म्य, त्या महात्म्याचं वर्णन आपण केलेलं आहे. ग्रंथाच्या विधीनुसार ग्रंथाने जसा आपल्याला विषय विभागून दिलेला आहे, या शास्त्र न्यायाप्रमाणे आपण काल कथेचं महात्म्य बघितलेलं आहे. या सुंदर अशा प्रांगणामध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या सानिध्यात या दिव्य वातावरणामध्ये आपण कालपासून कथा श्रवण करत आहात. आपल्या सर्वांचं भाग्य आहे या दरेकर परिवाराच्या अपार असीम अपूर्व अशा नियोजनातनं प्रयत्नातनं हा गोड असा भागवत सप्ताह नामयज्ञ सोहळा उभा राहिलेला आहे आणि आपण या ज्ञानामृतामध्ये नाहून निघत आहोत. कथा ही गंगा स्वरूप आहे. जसं तुम्ही गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर गंगेचं पावित्र्य आहे, जो कुणी जीव किती पापी जरी असला, किती दुराचारी जरी असला, तरी त्या गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर त्याची सर्व पाप धुवून निघतात. तशी कथा ही गंगाच आहे. ओ कथा त्रिवेणी संगम, ओ कथा त्रिवेणी संगम. Thank you.
संगम हा त्रिवेणी संगम आहे। देव भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम आहे। जे गुण त्या नदीमध्ये आहे, सरितेमध्ये आहे, तेच गुण या कथेमध्ये आहे। म्हणून मी कथेच्या सुरुवातीला बोलते की चला आता या भागवत गंगेमध्ये प्रवेश करूया। बऱ्याच श्रोत्यांना प्रश्न पडला असेल, इथं कुठले पाणी वाहताना दिसत नाही। जेव्हा रस्त्याने येताना आम्ही मध्ये येताना रस्ता क्रॉस करतो तेव्हा एक पाट वाहतोय, तिथं पाणीही वाहते। तुम्ही म्हणाल ताई असं का बोलतात, इथं तर पाणी वाहताना दिसत नाही। तो पाट जरा लांब आहे, त्याचा आणि या कथेचा काही संबंध नाही त्या पाण्याचा। सांगितलं तुम्हाला कथा हे ज्ञान गंगा आहे, याच्यात आपल्याला न्हाऊन निघायचं आहे, डुबकी घ्यायची आहे, अंघोळ करायची आहे। अंघोळ कशासाठी? माता मौल्यांना पवित्र होण्यासाठी आपण अंघोळ करतो। आपल्या अंगावरचा मळ जावा, आपला थकवा शीन भाग नाहीसा व्हावा यासाठी आपण काय करतो? अंघोळ करतो। माता ते शावर खाली करतो का वाहत्या नदीत करतो हा प्रश्न वेगळा आहे, पण सकाळी उठल्यानंतर तसं स्नानाला महत्व आहे। स्वच्छ होण्यासाठी तसंच जीवनामध्ये आपल्याला पवित्र होण्यासाठी कथेची नितांत गरज आहे, नितांत गरज आहे। श्रीमद भागवत कथा इतर ग्रंथात जर तुम्ही विचार करायला गेलात तर गीता हे योग शास्त्र आहे, रामायण हे प्रयोग शास्त्र आहे आणि श्रीमद भागवत कथा हे वियोग शास्त्र आहे। जीवनामध्ये आपला आणि भगवान परमात्म्याचा जो संबंध दुरावला गेलेला आहे कशामुळे? संसारामुळे, व्यवहारामुळे आमचा संबंध भगवान परमात्म्याशी जो वियोग तुमचा आमचा झालेला आहे, त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी, आनंद देण्यासाठी कथेचं जीवनामध्ये महत्व आहे। अशी दिव्य कथा आपण श्रवण करत आहात। आज दुसरा दिवस आहे, कार्यक्रमाला साथ करणारे सर्व दिव्य गुणीजन मंडळ या ठिकाणी आहेत, त्यामध्ये आज ज्यांचं आगमन झालं हरिभक्तीपरायण आमचे भैया आहेत, ज्यांना सगळे प्रेमाने त्यांना भैयाच म्हणतात। त्यानंतर तबल्याची साथ करणारे आमचे सोमनाथ महाराज तळेकर आहेत, त्यांच्या शेजारी पॅडची साथ करणारे आमचे ओमकार दादा आहे आणि आज आपल्या जवळचेच लासलगावचे आमचे हरिभक्तीपरायण प्रसाद भाऊ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दिव्य असा सोहळा पार पडत आहे। चला पुढे कथेच्या पुढच्या आशयाला आपण सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी सर्वांनी एकदा प्रेमाने बोला राधे। काल मी तुम्हाला कथेचं महत्व सांगितलं, आता पुढे प्रथम स्कंदामध्ये आपण प्रवेश करत आहोत। पुनशी एकदा प्रथम स्कंदाला सुरुवात करत असताना त्या भगवान परमात्म्याची स्तुती गाण्यासाठी पहिल्या श्लोकामध्ये कृष्ण परमात्म्याचं वर्णन आलेलं आहे। जन्मादस्य यतोन्मयादित तस्याचाभिज्ञास्वरावट तेने ब्रह्मरुदाय दिगवये मुह्यन्ति यत्सूरया भगवान की जय। व्यासजी वर्णन करतात जन्मादस्य यतोन्मयादित, जो अजन्म आहे ज्याला जन्म नाही मरण नाही असं जन्म रहित जे ब्रह्म आहे, जे हिरण्य गर्भाच्याही रचयतेचं स्थान आहे, ज्याला सत्य 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 असं म्हटलं जात, ज्या वेळेला गोपाल कृष्णांचा जन्म तुरुंगामध्ये कारागृहामध्ये झाला तेव्हा समस्त देवतागण या आकाश मंडळामध्ये आपापल्या यानामध्ये उपस्थित होतात, भगवान परमात्म्याच्या आगमनाची त्या ठिकाणी वाट बघत होते, त्या भगवान परमात्म्याच्या आगमनाचा आनंद व्यक्त करतात, प्रभूचं स्वागत करतात, तेव्हा ते काय म्हणतात? सत्यव्रतम सत्यपरम। आता प्रत्येक
प्रत्यक्ष बघायला गेलं तर कृष्ण चरित्रामध्ये भगवान परमात्मा चोऱ्या करणार, खोट बोलणार, परंतु नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे या तुकोबऱ्यांच्या युक्तीप्रमाणे तरीही त्यांना सत्य म्हटलं गेलं आणि सगळीकडे सत्य सत्य सत्य, कारण असं आहे ब्रह्म सत्यम जगत मिथ्या सर्वम खलविदम ब्रह्म। ब्रह्म हे सत्य आहे, तुम्ही आम्ही मिथ्या आहोत, सगळं संपणार आहे, पण या सर्व सृष्टीच्या विनाशाच्या अंती जे एकमेव उरणार आहे ते म्हणजे भगवान परमात्मा, म्हणून त्याला सत्य असं म्हटलं गेलं। सत्यम शिवम सुंदर सत्यम शिवम सुंदर सत्यम शिवम सुंदर ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्यम शिवम सुंदर राम मे राम मे काशी मे शिव दया करो प्रभु एक बने सब दया करो प्रभु एक बने सब सब गाए सत्यम शिव सुंदर सत्यम शिव सुंदर सत्यम शिव सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम। महाराजांचं तुम्हाला एखादं गीत आवडलं तर टाळी वाजवून दाद देत चला, बोलता बोलता माझं एखादं वाक्य आवडलं तर टाळी वाजवून दाद देत चला। हो सत्यम परम धीमही ईश्वर परमात्मा सत्य आहे, म्हणून अशा सत्य परमात्म्याला आम्ही नमन करतो, प्रत्येक पुनश्चिकदा त्या भगवान परमात्म्याला नमन केलेलं आहे प्रथम स्कंदामध्ये। पुढे जात असताना सांग या ठिकाणी वर्णन आलेलं आहे त्या नैमिषारण्यामध्ये आता 28,000 शौनकादी ऋषी आणि सुतजी महाराज त्यांच्यासाठी गाईड म्हणजे वक्ता म्हणून उपस्थित आहेत आणि या सर्वांना मार्गदर्शन करत आहे। त्यावेळेला प्रश्न विचारतात शौनकादी ऋषी सुतजी महाराजांना, आता या भागवत कथेला प्रारंभ महाराज तुम्ही करत आहात, पण सांगा पहिल्यांदा या कथेची निर्मिती कोणी केली, केव्हा केली, कुठल्या उद्देशाने केली, याचा लेखक कोण आहे हे सांगण्यात आलं आणि त्यावेळेला बरेच काही प्रश्न विचारण्यात आले आणि या प्रश्न उत्तरातून कथा निर्माण झालेली आहे। करील जो प्रश्न सांगेन जो कथा श्रवण करता उद्धरती। जीवनामध्ये माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हावेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण प्रयत्नही करावा, नाहीतर आपल्या मनातही प्रश्न निर्माण होतात पण नको त्या गोष्टीचे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात, त्या प्रश्नांना कुठलाही अर्थ नसतो, उगाच आपण विचार करत बसतो। ऐका एका गावामध्ये एक 70 वर्षाच्या आजोबा बर का राहत होते आणि जुना काळ होता तो, त्या गावामध्ये अशी माडीची घर होती, बाबा आता रिटायर होते त्यामुळे त्यांची खोली वरती दुसऱ्या मजल्यावरती। ऐकताय का महिला मंडळी, ऐकताय ना, जागे आहात ना, लक्ष आहे ना, मग बाबांची खोली वरच्या मजल्यावर, आता माडीची घर पण इतकी सुंदर होती, आताच्या स्लॅबच्या घरांना सुद्धा तेवढी व्हॅलिडिटी राहिली नाहीये, तेवढा आयुष्य नाही तेवढं आयुष्य त्या माडीच्या घरांना होत। पूर्वी मातीची घर होती आता सिमेंटची आली, पण ऐका मातीच्या घरांना सिमेंटचा गिलावा आला पण माणुसकीचा ओलावा मात्र
कमी झाला, संपुष्टात आला। पूर्वी काय प्रेम होतं माणूस की होती असो, मी त्या घराबद्दल सांगत आहे। बाबा दुसऱ्या मजल्यावर राहायचे, बाबांना दुसरं काही काम नाही। तेव्हा काळ असा होता, एका एका जणाच्या घरात खंडी खंडी म्हशी होत्या। खंडी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? आणि म्हशी गाई असा तो काळ होता। आता ते राहिलं नाही, आता गोठ्यामध्ये एक गाय आम्हाला पाळायला जीवावर येते। घरामध्ये गाय तरी असली पाहिजे, एक तरी असली पाहिजे। तेव्हा भरपूर होत्या आणि गाई रानात चरायला जायच्या, संध्याकाळच्या वेळेला घरी यायच्या। आणि गाई म्हशी घरी येण्याची जी वेळ आहे, त्या वेळेला म्हणतात गोरज मुहूर्त। जे लग्न लावतात ना, गोरज मुहूर्त। गोरज म्हणजे का? गाई जेव्हा घराकडे परत परत येत होत्या माघारी, त्यावेळेला त्या गाईच्या खुरांनी उडालेली जी माती आहे, समंता समंतात पसरायची, म्हणून त्याला म्हणतात गोरज मुहूर्त। त्या गाई म्हशी पळत यायच्या, बाबा दररोज पाहिजे कुणाच्या गाई कशा, कुणाच्या म्हशी कशा, कुणाच्या गाई कशा, कुणाच्या म्हशी कशा। दुसरं काम नव्हतं, बाबा रिटायर होते। आणि त्यांनी पाहिलं, एका म्हशीचे जे शिंग होते ना, अशी मोठी वाढलेली, एकात एक गुंफलेली असतात ना, तेव्हा शिंग कापली जात नव्हती। आता गाईची सुद्धा शिंग कापून टाकतात। ज्या गाई दुधासाठी पाळल्या जातात, त्यांचे शिंग बसवले जातात। सगळं आता भेसळयुक्त निर्माण झालंय। पण असो, त्या म्हशीचे शिंग एकात एक गुंतलेले असताना त्या बाबांनी रोज पाहावं, अरे बापरे या म्हशीचे शिंग एकात एक गुंतलेच कसे, असा विचार, असा प्रश्न बाबाच्या मनामध्ये सुरू झाला। बाबा विचार करत होते, जर या म्हशीच्या शिंगात उडी मारली तर काय होईल, म्हशीच्या शिंगात उडी मारली तर काय होईल। आणि ऐका, जे मनात येतं ते ओठावर येतं काही दिवसांनी, आणि जे ओठावर येतं ते कृतीत आल्याशिवाय राहत नाही। मग बाबांनी असा विचार करता करता 6 महिने विचार केला, प्रश्न निर्माण केला, अरे आपला प्रश्न सोडवायचाच आहे, पण कुणाचा उपयोग करावा। त्यांनी स्वतःवरच प्रयोग केला आणि मारली दंडी शिवडी। एक दिवस चुकली तुमची उडी, आणि जशी उडी मारली, आता म्हैस आहे ती, घाबरली पळत सुटली, पळत पळत गावाच्या बाहेर घेऊन गेली। आता मला सांगा, म्हशीच्या शिंगात गुंतलेला अडकलेला मनुष्य आणि म्हैस भरधाव पळते आहे, तिलाच कळेना काय झालं, त्याची कशी अवस्था झाली असेल। लोक जमले, 4 जणांनी त्याला ओढून काढलं। त्याचा एक नातू होता छोटा, 4-5 वर्षाचा, पळत 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 आला आणि म्हणे, बाबा आओ, म्हशीच्या शिंगात उडी मारण्याऐवजी त्या ठिकाणी अगोदर काहीतरी विचार तरी करायला हवा होता तुम्ही। तो म्हणे, काय करू बाळा, 6 महिन्यापासून माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता, या म्हशीचे शिंग असे वाढलेच कसे, आणि या म्हशीच्या शिंगात उडी मारली तर कसं होईल, काय होईल। आणि म्हणून मी स्वतःवरच प्रयोग केला। मला सांगायचंय, जीवनामध्ये प्रश्न पडावे, पण उद्धाराचे, स्वहिताचे जे प्रश्न आम्हाला पतनाकडे घेऊन जातील, असे प्रश्न आम्हाला पडू नयेत। म्हणून शौनकादी ऋषींचे हे प्रश्न महत्वाचे आहेत, आणि विचारतायत कोणाला, सुतजी महाराजांना, आणि त्यांच्या प्रश्न उत्तरातून एवढा मोठा 18,000 श्लोकांचा हा ग्रंथ निर्माण झाला। गोपाल कृष्ण भगवान। मग आता श्रीमद भागवत ग्रंथ कसा निर्माण झाला, या मागे सुद्धा कथा भागसा आहे। ज्या वेळेला द्वैपायन वेद व्यासजी ऋषींचा ज्या वेळेला जन्म झाला, द्वापार युगाच्या शेवटी शेवटी, आणि त्यावेळेला विचार करत आहेत ते, एक दिवस आपल्या आश्रमामध्ये ध्यानमग्न अवस्थेत बसलेले आहेत, आणि दिव्य दृष्टी व्यासांकडे होती। व्यासांनी पाहिलं कलियुगातलं दर्शन त्यांना घडलं, कलियुगामध्ये काय काय घडणार, कलियुगातला माणूस कसा असणार, कलियुगातला प्राणी कसा असणार, हे दर्शन व्यासांना त्यावेळेला घडलं। आणि वर्णन असं आहे, मंदा सुमंद मतयो मंद भाग्या युपद्रुता। कलियुगातल्या प्राण्याचं जर वर्णन करायला जावं तर कलियुगातल्या प्राणी म्हणजे मंद सुमंद मतयो, मंद आहे, त्याचं भाग्यही मंद आहे। तुम्ही म्हणाल कलियुगामध्ये माणूस तर इतका चंचल आहे, इतका फास्ट आहे, पण सांगितलं तुम्हाला, नको तिथे आमचं मन चंचल आहे,
पण जिथे असायला पाहिजे तिथे नाही. जिथे आम्हाला उत्साह निर्माण व्हावा, जिथे आमच्या मनात जिज्ञासा निर्माण व्हावी, ही जिज्ञासा हवी त्या ठिकाणी माणसाकडे नाही. नाहीतर ज्ञानदादाची बहीण 10 वर्षाची मुक्ताई, चिमुकली मुक्ताई, ज्ञानदादाला तत्वज्ञानाच्या गोष्टी कराव्या आणि प्रश्न विचारावे. मुक्ताईकडे जिज्ञासा होती खऱ्या अर्थाने, आणि त्या लहानशा मुक्ताईला उपदेश करत असताना ज्ञानदादाने तत्वज्ञानाच्या गोष्टी कराव्या, भगवंताच्या दिव्य रूपाचं वर्णन करावं अशा मुक्ताईला उपदेश करत असताना 18 अभंग लिहिलेले आहेत माऊलींनी. त्या अभंगांना सनद असं म्हणतात, सनद नाव आहे. गुरुने शिष्याला केलेला तो उपदेश आहे. ती सनद आपल्याला वाचायला ऐकायला मिळत नाही, पण आमचं भाग्य आमच्या गुरुदेवांनी आमच्यासाठी ती उपलब्ध करून दिली होती. म्हणून जिज्ञासा कशी असावी हे आम्ही मुक्ताईकडून शिकावं. गोपाल कृष्ण भगवान तस व्यासांनी पाहिलं या कलियुगामधला जो प्राणी आहे, या कलियुगातल्या प्राण्याचा उद्धार कसा होईल, कुठलं असं तत्वज्ञान यांच्यासाठी निर्माण करावं ज्यामुळे या कलियुगातल्या प्राण्याचा उद्धार होईल. जर संतांनी उपदेश केला नाही, मार्ग दाखवला नाही, तर हा चुकीच्या मार्गाला जाईल, भटकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुठेतरी संतांचा उपदेशच या कलियुगातल्या प्राण्याला कामात येईल असा विचार करत होते. आणि मग त्यावेळेला त्यांनी पाहिलं, वेदाचे 4 भाग केले. पहिल्यांदा ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, आणि 4 वेदाचे भाग केलेले आहे. वेदाचं पठन जर कलियुगातला प्राणी करायला गेला तर वेदाची भाषा जटिल आहे, सामान्य माणसाला कळायला अवघड आहे आणि ती समजणं सोपं नाही. आम्हाला हरिपाठाचाच अर्थ कळत नाही, विचार करत बसलं तर काही दिवस मेळही लागत नाही. तेव्हा वेद म्हणजे काही सोपा आहे का? वेदातली भाषा वाचायला गेलं तरी आमची मराठी तिथं कच्ची पडून जाईल अशी आहे. वेदाची भाषा अवघड आहे, जटिल आहे, कळत नाही सामान्य माणसाला. आणि जरी किती आम्ही अभ्यासाच्या मार्गाने जाऊ लागलो, पण कलियुगामध्ये माणसाला तेवढा वेळ आहे का? तेवढा वेळही कोणाकडे नाही. कथेसाठी आम्ही वेळ काढतोय म्हणजे ही परम भाग्याची गोष्ट आहे. माणसाचं जीवन इतकं फास्ट आहे की एका ठिकाणी तो थांबू शकत नाही. मग अशा काळामध्ये कसा उद्धार होणार? पुन्हा एकदा महाभारत ग्रंथाची निर्मिती झाली, एक एक करता 17 पुराणांची निर्मिती झाली, पण व्यासांना काही समाधान मिळेना. जसं बघा, एखादा वैज्ञानिक असतो, सायंटिस्ट असतो, त्याने जर मनामध्ये एखादे हेतू फिक्स केला, त्याचा उद्देश फिक्स केला की आपल्याला काहीतरी शोध लावायचा आहे, कितीही रिझल्ट त्याचे फेल जरी गेले तरी तो शेवटचा रिझल्ट आल्याशिवाय कधीच थांबत नाही आणि त्याला कधी समाधानही लाभत नाही. तोपर्यंत म्हणतात ना, कामातुराना भयेन लज्जा, विद्यातुराना सुखम निद्रा. जो खरा विद्यार्थी आहे त्याला अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय झोपही लागत नाही आणि सुखही वाटत नाही. तसंच व्यासांची अवस्था झालेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये असताना त्यांना उपदेश करण्यासाठी आता एक महात्मा येतो, ज्या महात्म्याच्या हातामध्ये नेहमी चिपळ्या आणि विना आणि मुखामध्ये भजन. कुठलं एकदा प्रेमाने टाळी वाजून म्हणायचं, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, जय जय गोपाल हरे, जय गोविंद हरे, जय जय गोपाल हरे, नारायण नारायण जय जय नारायण, नारायण नारायण Thank you.
आणि त्या वेळेला नारदांची स्वरी आली, नारायण नारायण नारायण. आणि दोघांची भेट झाल्याच्या नंतर नारदजी व्यासांना विचारताय, व्यासजी अहो काय चिंताग्रस्त आहात तुम्ही, काय चिंतामग्न बसलेले आहात तुम्ही, काय कारण आहे तुमच्या दुःखाचं? त्यावेळेला घडलेला सगळा प्रकार सांगितला की या भक्तांसाठी काहीतरी करून ठेवावं अशी माझी इच्छा आहे आणि संतांचं काम हेच आहे, नाही का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी. परोपकारासाठी जे जगतात त्यांना संत असं म्हणतात. आणि काय करावं नारदजी, सगळ्या गोष्टी करून पाहिल्या पण अजून काही समाधान लाभेना. त्यावेळेला नारदजी सांगतात, तुम्ही सगळं केलं पण जे करायचं आहे तेच विसरून गेलात, काय करायला पाहिजे? त्यावेळेला स्वतःचा अनुभव सांगतात, स्वतःच्या पूर्वजन्माची कथा. त्या ठिकाणी नारदजी सांगतात, व्यासजी मी पूर्वकल्पामध्ये एका दासीचा पुत्र होतो. कुणाचा? दासीचा पुत्र होतो, जिने दिवसभर आपली काम करावीत, दुसऱ्याच्या घरी जाऊन दास्यत्व स्वीकारावं, दुसऱ्याच्या घरी दासी म्हणून काम करावं अशी माझी आई. लहानपणीच माझे वडील गेले, आम्ही आई आणि मी आम्ही दोघच राहू लागलो. पण आमचं भाग्य एक दिवस उदयाला आलं की आम्ही ज्या गावामध्ये राहत होतो त्या गावामध्ये संत आले आणि चातुर्मासासाठी ते गावामध्ये थांबले. आणि संतांचं आगमन झाल्यापासून आमचं जीवनच बदलून गेलं आणि सर्वांच्या वतीनं माझ्या आईची आणि माझी नेमणूक त्या संतांच्या सेवेसाठी करण्यात आली. आईने झाडलोट करावी, रांगोळी काढावी, भांडे घासावी, सगळ्या प्रकारची कामं करावी आणि मी छोटा लहान म्हणून मला संतांनी जवळ बोलवावं आणि सांगावं, बाळा जा की आपल्या भगवंताच्या सेवेसाठी पूजेसाठी फुलं घेऊन ये, अगरबत्त्या घेऊन ये, निरांजन लावणार, अशी छोटी 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 कामं मी करायचो. आणि मला फार आनंद वाटायचा संतांच्या सानिध्यात राहत असताना. भगवंताबद्दल इतकी उत्कंठा निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं. संत संध्याकाळच्या वेळेला भगवंताच्या गुणानुवाद करायचे आणि कथा त्या ठिकाणी कुणीतरी कथा ऐकवायचे, बाकी सर्वजण श्रोतागण म्हणून बसत असायचे. ज्यांना अगदी जास्त लालसा होती ना ते असे पुढे येऊन बसायचे, अशी जागा सोडत नव्हते. हा ज्यांना अगदी घाई होऊन जायची, कथा सुरू झाली चला पुढे जागा मिळाली पाहिजे म्हणून सगळ्यांची लगबग व्हायची. आणि त्या गर्दीमध्ये मी सुद्धा असायचो पण ते श्रोतेगण जे होते ना सर्व मंडळी, हा काही दासीतच मुलगा आहे बसला कुठेतरी मागे कोपऱ्यामध्ये, तरी चालेल. त्या गर्दीमध्ये मला पुढे प्रवेश मिळत नव्हता, मग कुठेतरी बाहेर बाजूला कोपऱ्याला बसून मी कथा श्रवण करायचो. परंतु अगदी देहाची कान करून मी कथा ऐकायचो. परंतु एक दिवस त्या संतांना कळालं, हा कुणीतरी मुलगा आहे, इथं काम करतो, आपली सेवा करतो, परंतु त्याला कथा मात्र श्रवण करण्याची फार आवड आहे आणि त्याला मागे जागा. आणि एक दिवस त्यांनी सांगितलं, बाळ अरे मागे काय बसतो, असं पुढे येऊन बस. मला पुढे बसायला स्थान मिळालं, काय त्या भगवान परमात्म्याची कृपा असावी. आणि असं करता करता चातुर्मास संपत आला, मी भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये दंग झालो.
संतांना माझी भक्ती आवडली, माझ्या भक्तीवरती ते खुश झाले आणि म्हणून त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं. आणि शिष्य म्हणून स्वीकारल्याच्या नंतर जेव्हा संत मात्र आमच्या गावचा निरोप घेऊ लागले, ज्यांच्यामध्ये आम्ही 4 महिने राहिलो होतो ना, आता त्या संतांची भेट निरोप शेवटचा घेत असताना डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या आणि सांगू लागलो मी त्यांना, गुरुदेव मलाही तुमच्या बरोबर घेऊन चला. आता मला इथे राहायचं नाही, मला संसाराकडे वळायचं नाही, मला यामध्ये कुठलाही रस वाटत नाही, आता मला तुमच्या समवेत घेऊन चला. पण त्यांनी मला समजावलं, बाळा अरे असं करू नकोस, आता तुझ्यावरती आईची जबाबदारी आहे, घरातला कर्ता पुरुष म्हणजे तुमचा पिता नाहीये, म्हणून आईची जबाबदारी तुझ्यावरती आहे, पहिल्यांदा ती जबाबदारी पूर्ण कर आणि नंतर मग आमच्याकडे ये. त्यांनी मला गुरुमंत्र दिला, या मंत्राचं नामोच्चारण कर. संतांनी निरोप घेतला, पण काय कर्माची गती म्हणावी, एक दिवस आईचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि आता मी कर्तव्यातून मुक्त झालो आणि भगवंताचं नाम चिंतन करू लागलो. चिंतन करता करता त्या भगवान परमात्म्याची कृपा माझ्यावरती झाली आणि त्या कृपेचा प्रसाद असा म्हणावा की आता या जन्मामध्ये मला नारद म्हणून जन्म मिळाला आणि आता त्रैलोक्यात मी फिरतो. भगवंतांनी स्वतःची विना माझ्याकडे दिली आणि सांगितलं, नारदा त्रैलोक्यामध्ये तू फिरू शकतोस, कीर्तन करत राहा, सदैव नामचिंतन करत राहा आणि जो भक्त तुला आवडेल ना त्या भक्तांना आमच्याकडे घेऊन येण्याचं काम तुझ्याकडे ठेवलेलं आहे. बघा केवढं मोठं भाग्य, संतांची कृपा आणि भगवंताच्या लीला श्रवण करण्याची ही कृपा आहे, कथेची ही कृपा आहे की मला हा दिव्य देह मिळालेला आहे. म्हणून तुम्ही एकच काम करा की त्या भगवान परमात्म्याच्या लीलांचं वर्णन करा आणि मग त्यावेळेला 18 पुराण म्हणजे श्रीमद भागवत महापुराणाची निर्मिती श्री व्यासांनी केली. बोला श्रीमद भागवत महापुराण की जय. आता 18 पुराण सर्व समस्त भक्ताच्या कल्याणार्थ निर्माण तर झालेला आहे, परंतु आता व्यासजी विचार करतात हे महापुराण जे निर्माण मी केलेलं आहे ते त्याचा प्रचार आणि प्रसार कोण करणार. आता माझा अवतार कार्य संपत आले, मला तर निरोप घ्यावा लागणार, याचा प्रचारक कोण, याचा प्रसारक कोण. त्यावेळेला त्यांना आपल्या पुत्राची आठवण झाली, कुठला पुत्र, शुकाचार्यजी महाराज ज्यांच्या जन्माची कथा सांगितली जाते. ज्यावेळेला व्यास पत्नीच्या गर्भामध्ये तो छोटासा शिशू वाढत होता आणि तो शिशू वाढत असताना आई मला सांगा कुठल्याही माऊलीला दिवस गेल्याच्या नंतर किती दिवसांनी बाळ होत, किती, 9 महिने 9 दिवस. याच्यावरती कधी आकडा जातो का, 2-4 दिवस मागे पुढे होती, मागे होतील पण पुढे मात्र नाहीच, असं रेकॉर्ड कधी सापडलंच नाही. परंतु अपवाद म्हणून शुकाचार्यजी महाराजांच्या जन्माची कथा सांगितलेली आहे. आईच्या उदरामध्ये राहत असताना 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले, बाहेर यायला तयारच नाही. व्यासजी तर परेशान झाले, हा बाळ तर जन्म घेण्याचं नावच घेत नाही, काय करावं. त्यावेळेला व्यासजींनी भगवान भोलेनाथांचा धावा केला आणि भोलेनाथांनी त्या ठिकाणी येऊन सांगितलं, अरे बाळा बाहेर ये. त्यावेळेला तो शिशू बोलतो, नाथ महाराज हे प्रभू भगवंत, अहो बाहेर यायचं ठरवलं ना तर एकदा का मातेच्या उदरातून कुठलाही बाळ जन्माला आला, कुठलाही मनुष्य जन्माला येतो ना, त्यावेळेला जोपर्यंत आतमध्ये उदरामध्ये राहत आहे तोपर्यंत म्हणत असतो, देवा सोडव या दुःखातून मला वेगळं कर. एक वेळ करी या दुःख वेगळं, दूर का
ब्राह्मणाची पोरे एका खेळासी भ्याले, बारा वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागमीची पळून गेले रे। जन्म मरणाच्या खेळाला भुलले आणि नागवेची पळून गेले रे। जन्माला आले 12 वर्षानंतर, आईच्या उदरातून बाहेर आले, जन्माला आले पण 12 वर्षाचं वय। आजन बाहू अशा प्रकारचं स्वरूप धारण केलेलं, कुणाशी बोलले नाही, काही नाही, रडले नाही, गागले नाही, जसे चालू लागले। नागवेची पळवणी गेले रे, ते आपापल्या चालीने चालू लागले आणि त्यावेळेला व्यासजी मागे त्यांना हाका मारतात, म्हणून त्यांचं वर्णन आले। यम प्रवरजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहा। जन्माला आले आले असते यम प्रवरजंत झालेले होते, कुठली माया त्यांना मोह त्यांना ग्रासू शकत नव्हता, परंतु पुत्राच्या वियोगानं व्याकुळ झालेले व्यासजी मात्र त्यांच्या मागे पळतात। पुत्रे ती तन्मयतया तरवो भिनिदू, मग पुत्राने मात्र ओ दिली नाहीत, पण तरु वृक्ष वेली त्यांना सांगू लागल्या, अहो व्यासजी, एक पुत्र तरी समाजाच्या कल्याणासाठी तुम्ही दिला तर काय फरक पडणार आहे, आमच्याकडे बघा ना आमचं आयुष्य कसं आहे, आम्हाला जर फळं लागली तर ती सुद्धा माणूसच तोडून घेतो। सावलीचा उपयोग कोणासाठी, माणसासाठी काय? जर त्या वृक्षाचा विचार केला, त्याची पानं वाया जात नाही, त्याची फळं वाया जात नाही, त्याची फुलं वाया जात नाही, आणि सुकला एखादा वृक्ष अगदी वाळला तरी त्याचं लाकूड सुद्धा वाया जात नाही, ते जाळण्यासाठी काम येतं, फर्निचर साठी काम येतं, आणि एवढंच काय, जळालं जरी लाकूड त्याची कोळसी उरली तरी ते वाया जात, म्हणजे संपूर्ण हे जीवन आहे परोपकारासाठी आहे,
तसं तुम्ही तुमचा सुद्धा एक पुत्र या जगाच्या कल्याणासाठी परोपकारासाठी जरी दिला तर काय फरक पडणार आहे व्यासजी. म्हणून या वृक्षवेलींनीच व्यासांची समजूत घातली. अशा जन्माला आल्यानंतरच जे अगदी वैराग्यपूर्ण ज्यांचं जीवन आहे अशा श्री शुकाचार्यजी महाराजांनी इथून पुढे श्रीमद भागवताचा प्रचार प्रसार केलेला आहे. आता त्यांना आठवण झाली माझा पुत्र आहे शुक जो जन्माला आल्यालाच निघून गेला होता. मग आता त्याला परत बोलवायचं कसं, ही श्रीमद भागवताची संहिता द्यायची कशी. तर व्यासांनी काही श्लोक भागवतातले आपल्या काही शिष्यांना शिकवले आणि म्हणे जा जिथं शुक भजन करत असेल नामस्मरण करत असेल तिथं जाऊन ते श्लोक ऐकवायचे. ते शिष्य जात होते आणि शुकाचार्यांच्या जवळ जाऊन ते श्लोक बोलत होते. एवढं सुंदर भगवंताचं वर्णन ऐकल्याच्या नंतर शुकाजी ध्यानमग्न अवस्थेतून जागे व्हायचे. डोळे उघडून बघायचे तर हे दोन चार सेवक बसलेले आणि श्रीमद भागवताचे श्लोक गायचे आणि विचारलं त्यांना अरे बाबा रे एवढं छान भगवंताचं वर्णन तुम्ही शिकलात तरी कुठ. ऐकवा अजून श्लोक ऐकवा आम्हाला. त्यावेळेला त्या शिष्यांनी सांगितलं महाराज आम्हाला दोन चारच येत होते म्हणे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर 18,000 श्लोकांची संहिता आमच्या गुरुदेवांकडे आहे त्यांचं शिष्यत्व पत्करा आणि ते तुम्हाला भागवताची या श्लोकांची संहिता देतील. न राहून शुकाचार्यजी पुन्हा आपल्या पित्याकडे येतात व्यासजींकडे आणि त्यांनाच गुरुदेव मानतात आणि हा श्रीमद भागवताचा जो दिव्य ग्रंथ आहे जी संहिता आहे ती संहिता शुकाचार्यांना देतात आणि हे शुकाचार्य पुढे जाऊन राजा परीक्षितीला श्रीमद भागवताची कथा सांगतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता कथेचा निर्माता आपल्याला कळालेला आहे जी व्यासांनी लिहिलंय व्यासांचा अधिकार तुम्हा मला कळालेला आहे. पण ही कथा ज्यांनी सांगितली अशा शुकदेव भगवंताचं सुद्धा आपण या ठिकाणी वर्णन ऐकलेलं आहे. पण भागवताचा जो अधिकारी श्रोता आहे म्हणजे राजा परीक्षिती त्या परीक्षिती महाराजांचं आपल्याला वर्णन ऐकायचं आहे आणि त्यांच्याही जन्माची कथा आपल्याला ऐकायची आहे. त्यासाठी आपल्याला महाभारतामध्ये जावं लागेल. परंतु तत्पूर्वी सर्व श्रोत्यांना माझी विनवणी आहे बसलेल्या जागेवरती एक मिनिटासाठी उठून उभं राहा सुंदर भजन करूया आणि पुन्हा एकदा कथेकडे प्रयाण करूया. ज्याला नृत्य करायचंय ते नृत्य करायला हरकत नाही. Hari Bol Raj Raj
सर्वांनी आपापल्या जागेवरती बसून श्रीमद भागवताचा महा अधिकारी जो श्रोता आहे राजा परीक्षिते या राजाची आपण कथा श्रवण करणार, याच्या जन्माची कथा आपण श्रवण करणार आहे. त्यासाठी आपल्याला जायचे महाभारतामध्ये थोड्या वेळासाठी, परत आपण भारतातच येऊया. असो कथाभाग तुम्हाला ज्ञात आहे, ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध पार पडलेलं आहे, विजय कोणाचा आहे? कौरवांचा. खुशाल तुम्ही मानणार होता, विजय आहे पांडवांचा आणि पराजय आहे कौरवांचा. याच कारण माहितीये तुम्हाला? ऐका, ज्या वेळेला युद्ध आरंभाच्या पूर्वी आरंभ होणार होत युद्ध, तयारी सुरू होती. एक दिवस सकाळची वेळ, अर्जुन निघालेला आहे आणि कृष्ण परमात्म्याच्या दरबारामध्ये. प्रभू सकाळची वेळ निद्रिस्त आहे, झोपलेले आहे प्रभू. अर्जुन गेला आणि देवाच्या चरणाजवळ बसला. दुर्योधन त्याच कामासाठी निघाला, प्रभू झोपलेले आहे तर हा जाऊन उशाला बसला. आता मला सांगा, झोपलेला मनुष्य जेव्हा जागा होतो त्याला पहिल्यांदा दर्शन कुणाचं होणार? पायाकडच्याच कि डोक्याकडच्याच? जो पायाजवळ बसलाय त्याचं दर्शन होणार. प्रभू झोपेतून जागे झाले अर्जुनाला पहिला. अर्जुना केव्हा आलास तू? अरे मला उठवायचं ना. नाही देवा, तुमची झोप कशी मोडणार? तुम्हाला जगाचा कारभार सांभाळायचा आहे, तुमची झोप मोडली तर कसं होणार? कारण आमची एका दिवसाची झोप मोडली तर काय होत आम्हाला चांगलं माहिती. त्यावेळेला दुर्योधन म्हटला, देवा मी त्याच्या आधी आलो, मला का पहिले विचारलं नाही? अरे तू तर मला दिसलास नाही, बोल ना कशासाठी आलास? त्यावेळेला दोघांनी सांगितले, युद्धासाठी मदत मागितली. प्रभू सांगतात, माझं एका बाजूला माझं 18 औक्षेणी सैन्य आहे आणि एका बाजूला मी आहे. मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, हवं तर 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगेन. बघा तुम्हाला काय ठरवायचं, काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा. दुर्योधनाने विचार केला, याला घेऊन काय करायचं, हा काय कामाचा, त्यापेक्षा आपण सैन्य घेऊया. दुर्योधनाकडे सैन्य आहे, परंतु पांडवांच्याकडे मात्र भगवान परमात्मा आहे. हो, म्हणून पांडवांच्या बाजूने भगवान परमात्मा असल्या कारणाने पांडवांचा विजय आहे. आतापर्यंत जो कोणी जीव भगवान परमात्म्याच्या आश्रयाला राहिला ना, त्याचाच विजय होतो. बाकीच्यांचा पराजय झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून पराजय झालेला आहे. 100 कौरव होते, परंतु एक सुद्धा राहिला नाही. 5 पांडव, त्यांच्यातला एकही गेला नाही, कारण आश्रय भगवान परमात्म्याचा होता. गोपाल कृष्ण भगवान युद्धभूमीवरती कुरुक्षेत्रावरती अवस्था अशी आहे, अनेक देहधारा तीर्थी पडलेले आहेत, रक्ताचे पूर वाहत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये भीमाच्या गदेचा जो भार आहे, वार आहे, तो त्या ठिकाणी दुर्योधनाच्या मांडीला लागल्यामुळे तो विवळत आहे, खाली पडलेला आहे, अंगातून रक्त वाहत आहे, शेकडो किधाड अंगावरती टोचे मारत आहे. अशा अवस्थेत तो पडलेला होता. तेवढ्यात अश्वत्थामा त्या ठिकाणी जातो. अश्वत्थामाचं आगमन झालं. अवस्था पाहिल्याच्या नंतर वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी आलं, तुमची अशी अवस्था? आणि दुर्योधनानं सांगितलं, अजून माझा जीव जात नाही, मी प्राण सोडत नाही, प्राण जाणार यात काही शंकाच नाही, परंतु माझी शेवटची अशी इच्छा आहे. आम्ही 100 भाऊ होतो, परंतु आमच्यातला एकही या ठिकाणी उरला.
दिला नाही, माझी एकच इच्छा आहे समोरच्या पार्टीतले पाच जे आहे ना त्यांच्यातला एक जरी गेला असता तरी मी आनंदाने देह त्याग केला असता. आणि म्हणून त्यावेळेला अश्वत्थामेन ऐकलं आणि प्रतिज्ञा घेतली की मी एकच काय पाचही जणांचे शिर तुमच्या समोर आणून ठेवतो. आणि निघाला, विजय झाला. विजयाचा त्या ठिकाणी उत्साह ही उत्सव करण्यासाठी पांडव निघालेले आहे. त्या रात्री भगवान परमात्म्याने पाचही पांडवांना सोबत घेतलं आणि शिबिराच्या बाजूला जाऊन उत्सवाचा आनंद साजरे करत आहे. आणि इकडे पांडवांचे पाच पुत्र त्या ठिकाणी पांडवांच्या जागेवरती झोपलेले आहेत. अश्वत्थामा त्या शिबिरामध्ये प्रवेश करतो. त्याला वाटलं हे पाच पांडव झोपले की काय, आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये पाचही जणांचे शिर कापतो आणि सोबत घेऊन जातो. दुर्योधनाला दाखवले, अरे बापरे तू काय केलंस, हे पांडव नाही, हे पांडवांचे पाच पुत्र. आता काही खरं नाही, हे वार्ता जर पांडवांना कळाली तर काय आपली अवस्था होणार. आणि मग अशा विचारानं त्या ठिकाणी अश्वत्थामा मात्र घाबरलेला आहे, तो पलायन करत आहे. इकडे भगवान गोपाल कृष्ण ह्या पाचही जणांना घेऊन शिबिरामध्ये प्रवेश करतात. आतमध्ये प्रवेश केला, द्रौपदीनं पाहिलं पाच पुत्र होते, पाच पैकी एकही राहिला नाही. आक्रोश करू लागली ती माता, अहो आईच्या देखत जर आपला पुत्र गेला तर ती आईला किती दुःख होतो. माय बापाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख आहे की आपल्या डोळ्याच्या देखत आपल्या पुत्राला जाताना मरताना पाहिलं. यापेक्षा या जगामध्ये मोठं दुःख कोणतंच नाही आई बापासाठी. आणि या मातेचे एक नाही हो पाच पाच पुत्र या दृष्टान मारले, काय यातना होत असतील त्या आईच्या अंतकरणाला. रडू लागली, विवळ होऊ लागली, आक्रोश करू लागली. आणि अर्जुनानं तो आक्रोश ऐकलेला आहे. आणि अर्जुनानं ठरवलं आता त्याला सोडणार नाही, आता त्याला सोडणार नाही. आणि त्या अश्वत्थाम्या मागे पळू लागलेला आहे, त्याचा पाठलाग करत आहे. शेवटचा पर्याय म्हणून त्याने ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. अर्जुनाने सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. दोघही अस्त्रांमुळे समस्त सृष्टीमध्ये विकार चमकू लागला, कडकडाट झाला, ढगांचा कडकडाट झाला, सृष्टी डळमळू लागलेली आहे. काही कालानं ते ब्रह्मास्त्र शांत झालं. अश्वत्थाम्याला दोराने बांधलं आणि ओढत 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 त्या शिबिराकडे घेऊन आले. आणि सांग द्रौपदी काय दंड देऊ, ज्याने तुझ्या पाच पुत्रांना मारलं ना आता याला जिवंत सोडणार नाही, सांग याला काय दंड द्यायचा. तेव्हा त्या मातेनं हात जोडले, आई हात, आणि ती आपल्या पतीला सांगू लागली, आओ जरी याने माझ्या पाच पुत्रांना मारलं असेल ना पण तरीही याचा वध करू नका, कारण ज्यांचा हा पुत्र आहे ते तुमचे गुरु, याचे वडील या जगामध्ये जिवंत नाही. याला जर मारलं तर याची जी आई आहे तुमची गुरु माता तिला सांभाळणारा कोणीच राहणार नाही हो. आणि आईच्या देखत पुत्र गेल्याचं दुःख काय असतं, पितृ पुत्र वियोगाचं दुःख हे आता मी स्वतः भोगत आहे. म्हणून याच्यासाठी नाही तर कमीत कमी तुमच्या गुरु मातेसाठी त्या आईसाठी याला सोडा, याला मारू नका. देवाकडे पाहिलं, देव सांगतात जो आतताई आहे, जो लहान बालकांना मारतो, जो आपल्या बहिणीला बहिणीचा जीव घेतो, आपल्या पत्नीचा जीव घेतो, गरोदर स्त्रीचा जीव घेतो, असा जो आतताई आहे याला कधी सोडायचं नाही. आणि दुसऱ्या बाजूला कृष्णानं सांगितलं ब्राह्मणाला कधी मारायचं नाही. देवा दोन दोन पाटेवर कसं तुम्ही चालतात, कुठला तरी न्याय द्या ना. त्यावेळेला भगवंताने सांगितला ब्राह्मणाचा अपमान हा त्याला मृत्यूपेक्षा कमी नाही, म्हणून याचा अपमान करा. म्हणून त्याचा अपमान करून शिबिरातून धक्के मारत काढून दिलं. आणि हा अपमान त्याला सहन होण्या पलीकडचा होता. बस हमारे भी दिन आएंगे और हम भी बदला लेंगे अशी त्याने प्रतिज्ञा केली. बदल्याच्या भावनेने तो तापून उठला आणि असा अपमानित होऊन निघून गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता इकडे बघा,
इकडे काय प्रसंग आहे? अशा दुःखामध्ये सोडून भगवान परमात्मा पांडवांना जाऊ शकत नव्हते, द्रौपदीला अशा दुःखामध्ये सोडून जाऊ शकत नव्हते. काही काळ भगवंताने हस्तिनापूरला आश्रय घेतला. ज्यावेळेला युद्धामध्ये पांडव विजयी झाले त्यावेळेला हस्तिनापूरचं राज्य हे पांडवांना मिळालं. धर्मराजाचा अभिषेक झालेला आहे, धर्मराजाला गादीवर बसवलेला आहे आणि आता सगळं सुरळीत झालं आणि प्रभू आता पांडवांचा निरोप घेतात. सगळ्यांना त्या ठिकाणी निरोप घेतात. अरे अर्जुना, भीमा, नकुल, सहदेव आणि धर्मराजाला सुद्धा सांगतात, आता राज्य व्यवस्थित बघ, आता झालंय सगळं मनासारखं. परंतु या पांडवांचं मन काही या राज्यामध्ये लागत नव्हतं. कारण अर्जुन पहिलेच सांगत होता, देवा या सकळांती वधावे, मग जे भोग भोगावे ते जळवत आगवे, पार्थू म्हणे यांना मारून आम्हाला राज्य उपभोगायचं असं नको देवा, असं सुख आम्हाला. परंतु जे काही होणार होतं हे कधी टाळता येत नाही. क्षत्रियाला त्याच्या कर्तव्यापासून दूर कधी पळता येत नाही. एकदा जर क्षत्रिय जर त्या रणभूमीमध्ये उतरला तर एक तर समोरच्या सोबत युद्ध करावं, नाहीतर मरण तरी स्वीकारावं या न्यायानं युद्ध केलं होतं. आणि आता सगळं काही ठीक झालं म्हणून प्रभू सगळ्यांचा निरोप घेतात. निरोप घेत असताना आपली आत्या कुंती, कुंती मातेला भेटतात. आत्या आता मी येतो ग, त्यावेळेला पण कुंती मातेनं सांगितलं, आतापर्यंत आत्या 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 म्हणून तू मला मोहामध्ये पाडलंस, पण मी तुझी जरी आत्या असली ना नाथ्यानं, पण तू काही माझा भाचा नाही बाबा, तू या सगळ्या जगाचा चालक मालक आहे, या सृष्टीचा उद्धार करता आहे. अरे काना, अरे भगवंता, ज्यावेळेला दुःखाचे क्षण माझ्या जीवनामध्ये आले त्यावेळेला तू माझ्या सोबत होतास, किती किती दुःख सहन केलं, वनवासामध्ये पाठवलं, अज्ञातवास सहन केला, लाक्षागृहाला आग लागली, माझ्या द्रौपदीचं वस्त्र हरण झालं, त्यावेळेला काय अवस्था होती, त्यावेळेला तूच आम्हाला वाचवलंस रे. आता या युद्धामध्ये विजयी सुद्धा झालो तुझ्यामुळे झालो, आणि आता सुखाचे दिवस आले तर तू आमचा त्याग करणार? आणि भगवंताचं हे वैशिष्ट्य आहे, दुःख आलं तर भगवान परमात्मा आपल्या जवळ असणार, पण सुख आल्यानंतर प्रभू राहत नाही. सुखामध्ये तो परीक्षा घेत असतो की सुख आल्याच्या नंतर कुठला भक्त आम्हाला आठवतो का विसरतो. पण माणसाचंही वैशिष्ट्य हेच आहे, दुःखाचे प्रसंग आले तर देवा वाचव रे बाबा, पण एकदा का सुखाचे प्रसंग आले की आम्ही देवाला विसरून जात असतो. म्हणून सुख येव की दुःख येव या दोघांच्या मध्ये सुद्धा आम्ही देवाला कधीही विसरायचं नाही. गोपाल कृष्ण प्रत्येकाची काहीतरी मागणी आहे, प्रत्येकाच्या मागण्या देवानं पूर्ण केल्या, पण कुंती मातेकडे त्या ठिकाणी कुंती मातेनं देवाकडे काय मागितलं? देवा तू जर सुखाला सुखात सुख आलं तर तू सोडून जातोस, सुखामध्ये तू वियोग देतोस ना भक्ताला, म्हणून माझी विनवणी आहे मला जन्मामध्ये दुःख येऊ दे बाबा, दुःख येऊ दे. आता कुंती मातेची ही विनंती प्रभू पूर्ण करू शकत नव्हते, म्हणून देवाने सांगितलं, आत्या असं करण्यापेक्षा कसलं मागणं आहे तुझं? या कलयुगातल्या प्राण्याला जर सांगितलं ना काय पाहिजे तुम्हाला, तर हे सुखच मागणार. दुःख कुणालाही नको, प्रत्येकाला पाहिजे, सुख पाहिजे. आणि तू मागते दुःख हे मी नाही देऊ शकत. तेवढ्यामध्ये काय झालं, पांडवांची जी सून आहे अभिमन्यू, त्याची पत्नी उत्तरा नावाची धावत पळत आली आणि भगवान परमात्म्याचा आश्रय घेतला, पाहि माम वाचवा मला, वाचवा. काय झालं होत, ज्या अश्वत्थाम्याचा अपमान केला होता ना त्याला बदला घ्यायचा होता, त्याने ठरवलं होत या पांडवांच्या कुटुंबामध्ये कुणालाच ठेवायचं नाही. जे जन्माला आले होते ते तर गेले, पण आता जो जन्माला येणार आहे त्याचा सुद्धा बळी घ्यायचा होता. म्हणून त्या उत्तरेच्या गर्भामध्ये छोटासा शिशु गर्भधारणा झाली होती, तो वाढत होता, त्या गर्भावरती त्याने ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं आणि ती भगवंताला शरण आली, भगवंताला शरण आली, भगवान परमात्मा उत्तरेच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले, ब्रह्मास्त्र शांत केलं, अग्नी शांत केला आणि
गर्भातल्या त्या शिशूला आश्रय दिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत असलेला तो शिशू दुसरा तिसरा कुणी नसून राजा परीक्षितीचा तो गर्भ होता. त्याचा गर्भामध्ये संरक्षण करायलाच देव येतो. त्याचा उद्धार करण्यासाठी प्रभू येणार नाही का? तेव्हापासूनच प्रभूची कृपा झालेली होती. आणि ऐका, ती आई किती पवित्र असेल हो, किती भाग्यवान असेल, किती पुण्यवान असेल. देवकीच्या उदरी भगवान परमात्म्याने जन्म घेतला. कयाधू मातेच्या पोटी भक्त प्रल्हादाने जन्म घेतला. काही काही माता अशा आहेत ज्यांच्या पोटी साक्षात देवाने जन्म घेतला. काही माता अशा होत्या ज्यांच्या पोटी साक्षात भक्तांनी जन्म घेतला. पण ही उत्तरा नावाची जी माता आहे किती भाग्यवान असावी, एकाच वेळी तिच्या उदरामध्ये भक्त आणि परमात्मा नांदत होता. गोपाल कृष्ण भगवान त्या उत्तरीचंही त्या ठिकाणी संरक्षण केलं. त्या राजा परीक्षिती नावाच्या त्या शिशूच त्या ठिकाणी संरक्षण केलं. परत भगवान परमात्म्याचं जे जाणं होत ते कॅन्सल झालं. प्रभू आता परत हस्तिनापूरला राहू लागले. काही दिवस राहू लागले. बघता बघता एक दिवस भरदरबारामध्ये दरबार खाली झालेला आहे. पण राजा धर्मराजा आपल्या खुर्चीवरती बसलेला होता. चिंताग्रस्त होता आणि विचार करत होता. राज्याची विस्कटलेली घडी सांभाळायची तरी कशी? अनेक सैनिक होते धारातीर्थी पडलेले. अनेक बाया विधवा झाल्या होत्या. काही काहींचे आईबाप गेले होते. मुलं पोरकी झाली होती. अशी अवस्था त्या राज्यामध्ये निर्माण झाली होती. आणि याचं नाव तर धर्म आहे. धर्मराजा म्हटलं जातं. मग हे राज्य सांभाळायचं कसं? धर्माने वागायचं होतं. धर्माचरणाने त्या राज्याची घडी सुधारायची होती. ही चिंताग्रस्त अवस्थेमध्ये धर्मराजा आहे. तेवढ्यात भगवंताचं आगमन झालं आणि प्रश्न केला, धर्मराजा तू कुठल्या या उद्विग्नतेमध्ये आहे? कुठलं दुःख आहे तुला? सगळं तर आता सुंदर झालंय. राजमुकुट डोक्यावरती आलेला आहे. आता या राज वैभवामध्ये तुम्ही नांदत आहात तरी असे दुःखी का? त्यावेळेला धर्मराजा सांगतो, देवा अरे स्वतःच्याच भावांना मारून कुणी सुखी होता का रे देवा? अरे अनेक स्त्रिया विधवा झाल्या, अनेकांची मुलं पोरकी झाली, अनेकांचे संसार उजाड झाले, धन धान्य नष्ट झालं, शस्त्रास्त्र साठा नष्ट झाला, सगळं काही संपुष्टात आलं. मला फार वाईट वाटत. केवळ एका राज उपभोगासाठी आम्ही इतके स्वार्थी झालो कि आमच्यामुळे अनेकांना मरावं लागलं. तेव्हा देवाने फार समजावलं. जसं अर्जुनाला समजवण्यासाठी भगवान परमात्म्याने गीता या ग्रंथाची निर्मिती झाली. अर्जुनाला समजवण्यासाठी गीतेची निर्मिती भगवान परमात्म्याने करावी. कारण अर्जुनाच्या मनात मोह निर्माण झाला होता. अर्जुनाच्या तर संकेत समाधान भगवान परमात्माने चांगल्याच भाषेमध्ये केलं. पण धर्मराजाला कितीही समजावलं तरी धर्मराजा मात्र ऐकायला तयार नाही. देवाच्या मनात प्रश्न झाला, निर्माण झाला. देव म्हणू लागले, या धर्माला कितीही समजावलं तरी काय उपयोग नाही. कारण हा आहे माझ्या आत्याचा मुलगा आणि मी आहे त्याच्या मामाचा. काय नातं होतं त्यांचं? आत्याचा मुलगा आणि मामाचा मुलगा, असंच नातं होतं ना? मला सांगा, कुठला आत्याचा मुलगा मामाच्या पोराचा ऐकतो? ऐकतात का? नाही ऐकत. यांचा मान जरा मोठा असतो ना? ऐकत नाही. म्हणून हे नातं जरा वेगळं आहे. म्हणून आता मी याला किती समजवलं तरी हा ऐकणार नाही. म्हणून कान जर टोचायचे असेल तर याला सोनाराकडेच न्यायची गरज आहे. म्हणून देवाने विचार केला. युद्ध तर शांत झालंय, सगळं काही सुरळीत झालेलं आहे. पण भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली होती. भीष्मजी अजूनही त्या बाणांच्या शेईवरती पडलेले आहे. त्यांची सुद्धा इच्छा होती कि हे प्रभू, माझा अंत काळ जवळ आल्यानंतर तुम्ही माझ्या जवळ असावं. म्हणून आता त्यांची इच्छा पूर्ण करण्याची वेळ झालेली आहे. म्हणून दोघांचं कामात काम म्हणून पाचही पांडवांना सोबत घेतलं, द्रौपदीला सोबत घेतलं. आणि ज्या युद्धभूमीवरती भीष्मजी त्या बाणांच्या शेहेवरती पडलेले असताना सर्वांना सोबत घेऊन प्रभू निघालेले आहे. एकदा प्रेमाने बोला, राधे.
प्रभु त्या ठिकाणी जातात. भगवंताला पाहिलं भीष्मजींनी फार आनंद वाटला, कारण आयुष्यभर जरी त्या भगवान परमात्म्याची भेट नाही झाली ना दादा तरी चालेल, पण ज्या वेळेला आपला अंत समय जवळ येईल त्यावेळेला त्या भगवान परमात्म्याला बोलवा जवळ. आपण दररोज उठतो आणि भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये आपण जात असतो, जातो की नाही जात असतो. त्या भगवान परमात्म्याची सेवा करायची असेल तर आम्ही एखाद्या मंदिराचा आश्रय घेतो, कुठल्या तरी मूर्तीचा आश्रय घेतो, पण कधीतरी त्या भगवान परमात्म्याला विनवणी केली का, हे प्रभू माझ्याही घरी तू एक दिवस ये रे, म्हणून आपण सुद्धा ती विनवणी केली पाहिजे. एका भक्ताचे सुंदर बोल आहे, तो म्हणतो मेरा छोटा सा संसार हरी आ जाओ एक बार, मेरा छोटा सा संसार हरी आ जाओ एक बार, मेरा छोटा सा संसार असला पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई देव काही घरी येत असतो का आपल्या,
आपली श्रद्धा तेवढी असली तर देव आपल्या घरी काय येणार नाही, म्हणून त्या भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. मंदिर मेरे है ते ओ भगवन कभी बाहर आया जाया करो मैं रोज तेरे घर आता हूँ कभी तुम भी मेरे घर आया करो. मी रोज तुझ्या घरात येतो, तुझ्या मंदिरात येतो देवा, तू सुद्धा माझ्या घरी कधीतरी ये. तशी भीष्मांची ही प्रार्थना होती, देवा माझा अंत काळ जवळ येईल त्यावेळेला तू माझ्या समीप असावे. पांडवांना घेऊन निघालेले आहेत आणि त्यावेळेला जे काही प्रश्न युधिष्ठिराच्या मनामध्ये निर्माण झालेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर भीष्मजींनी दिलेली आहेत. आणि काही श्लोकांमध्ये राजधर्माचं आचरण सांगितलं. एक प्रजा हित दक्ष राजा कसा असावा, त्याने आपलं राज्य कसं सांभाळावं, प्रजेला कसं सांभाळावं याचं ज्ञान जे आहे ते भीष्मांनी राजाला दिलेलं आहे. याला भीष्मगीता असं म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान. आणि आता त्यावेळेला भीष्मजी सांगतात, हे प्रभू असं पांडवांच्या मागे लपू नका, आता पुढे या, तुमच्या चेहऱ्यावरची मुस्कान मला बघू द्या. यासाठीच तर आम्ही भक्त तरसलेले असतो, यासाठीच तर आम्ही जन्म घेत असतो देवा. कारण भगवान त्याच्या मुखावरचं हास्य इतकं सुंदर आहे की कुणालाही वेड लागावं. ऐका काय झालं एकदा वृंदावन धामामध्ये. एक भक्त जो आहे त्या भगवान परमात्म्याला पाहिलेला आहे, कारण गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालं, अवतरण झालं, त्यावेळेला सर्वजण त्याचं दर्शन घेण्यासाठी जात होते. परंतु त्यातला एक जो भक्त असा होता त्या भक्ताने भगवान परमात्म्याच्या मुखावरचं हास्य पाहिलं आणि त्याला वेड लागलं. तो इतका वेडा झाला, इतका वेडा झाला, रस्त्याच्या किनाऱ्यावरती पडून राहू लागला आणि येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींना हात जोडून सांगू लागला, अहो या रस्त्याने पुढे जाऊ नका बरं, का जाऊ नका, कारण पुढे गेला तर धोका आहे. म्हणे कसला धोका ऐकताय का सर्व महिला मंडळी, जागेत ना तुम्ही, लक्षपूर्वक ऐकताय ना, लक्ष आहे ना, तर का पुढे जाऊ नका. म्हणे ठीक आहे तुम्हाला जायचंच आहे ना, कारण नको म्हटलं का माणसाची जिज्ञासा जागृत होती, नका जाऊ म्हटलं का ते म्हणत नाही आम्ही जाऊच, मग जायचं असेल तर जा म्हणे, पण गल्ली नंबर 5 ला जाऊ नका. का बरं, नाही म्हणे आम्ही जाऊच, बरं जायचं असेल तुम्हाला गल्ली नंबर 5 ला तर नक्की जा, पण राजवाडा क्रमांक 5 ला जाऊ नका. तेव्हा काही फ्लॅट नंबर नव्हता ना, तेव्हा राजवाडे होते भव्य दिव्य असे, त्या राजवाडा नंबर 5 ला जाऊ नका, असा मोठा भव्य दिव्य राजवाडा आहे म्हणे, तिथे जाऊ नका. म्हणे नाही आम्ही जाऊच. बरं तुम्ही तिथे जाल पण आतमध्ये प्रवेश करू नका. म्हणे नाही आम्ही जाऊच. तिथं गेला तर छोटासा 5 वर्षाचा सुंदर बालक आहे म्हणे, त्याच्या समोर अजिबात जाऊ नका. ते म्हटले नाही आम्ही जाऊच. म्हणे तुम्ही तिथं गेलात ना, त्या बालकासमोर गेलात ना, कमीत कमी त्याच्या चेहऱ्याकडे तरी पाहू नका. म्हणे नाही आम्ही पाहूच. का पाहू नका, कारण जर तुम्ही गेलात आणि तुम्ही त्या बालकाच्या चेहऱ्याकडे पाहिला आणि त्याने जर सुंदर स्माईल केली, गोंडस हसू दिलं, तर जशी माझी अवस्था झाली तशीच तुमची होईल. नाही का, कोई तन पागल कोई धन पागल, कोई पागल बेटे नारी का, कोई तन पागल कोई धन पागल, कोई पागल बेटे नारी का, लेकिन सच्चा पागल तो वो है जो पागल कृष्ण मुरारी का. तुम पागल है पागल वृंदावन धाम के, तुम पागल है पागल वृंदावन धाम के, पागल है पागल वृंदावन धाम के, पागल है पागल वृंदावन धाम के. हम पागल हम पागल हम पागल है पागल वृंदावन धाम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के, 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 वृंदाव
म्हणून भगवंताचं सानिध्य करायचं असेल तर असं नाही, आपल्यालाही पागल व्हावं लागतं, आपल्यालाही वेड व्हावं लागतं. वेड होऊन सगळा देह भान विसरून जर आपण या कथेमध्ये बसलात, नाचू लागलात, तर काय सांगावं, शेजारची नावही ठेवत काय बहिणीला कशी नाचते, खरा आनंद तर महाराज घेत आहे, असा आनंद घेत आला पाहिजे, त्यांचं भाग्य आहे. कारण बसलेल्यांना बंध नाही, त्यांना बंधन नाही, हा त्यांच्यासाठी खरा आनंदाचा क्षण आहे. गोपाल कृष्ण भगवान, माझा मुद्दा असा आहे, जर आपण भगवान परमात्म्याच्या नामात दंग झालो, लोक आपल्याला वेडच म्हणतात, पागलच म्हणतात, काय पागल, यांना काम नाही धंदे नाही म्हणतात. कुठे कीर्तन असलं का चालले, कीर्तन असलं का चालले, कथा असली का निघाले, लोक पागल म्हणतात, पण याचा विचार करू नका. लोक वेड म्हणाले, पागल म्हणाले, समजावं, परमार्थातली पहिली डिग्री मिळाली पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत लोक आपल्याला वेड म्हणत नाही तोपर्यंत समजावं, अजून आपला परमार्थातला प्रवास सुरू झालेलाच नाही, हे याच्यावरून समजायचं असतं. कारण इथं आला ना या कथेच्या मंडपामध्ये, लाजपय शंका दुराविलामान, इथं लाजायचं नाही, इथं भय नको, इथं मनामध्ये शंका यायला नको. ज्याच्या मनामध्ये लाज आली, शंका आली, भय आलं, समजावं, अजून कुठेतरी आपलं प्रवास बाकी आहे. आत्ताशी तिकीट फाडायचं काम सुरू आहे, काही काहींचं आत्ता तिकीट फाडायचं काम सुरू झालंय, काही काहींचं रिझर्वेशन पूर्ण कम्प्लीट झालंय, काही काहींना सीट मिळालंय, काही काहींचा प्रवास सुरू झालाय. काही काही प्रवासामध्ये मग्नही झालेत, ते जसे ट्रेन मध्ये बसलेले प्रवासी बघा, ते झोपले ना त्यांना जागही येत नाही, ज्यांना कायमच्या प्रवासाची सवय असते. पण ज्याला का प्रवासाची सवय नसते ना, ते सारखं पर्सला असं दाबत असतं, बाई मोबाईल चोरीला गेलं तर काय करायचं, पैसे चोरीला गेले तर काय करायचं, कळतंय ना तुम्हाला? म्हणून आम्हाला प्रवासाची सवय असली पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवासाठी वेळ व्हावं लागतं आणि त्याच्यासाठी वेळ व्हा. लोक आज कोणासाठी वेळ व्हायला तयार झाले, पण देवासाठी वेळ होत नाही. कशाला कोणासाठी वेळ होतात, संसारासाठी, पत्नीसाठी, मुलांसाठी, शेजाऱ्यांसाठी, कोणाही साठी लोक वेळ व्हायला तयार झाले, परंतु देवासाठी वेळ होत नाही. वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावात गेलो, ही अवस्था भक्ताची आहे. त्या वेळेला समजावं आम्ही खरे भक्त आहोत अशी अवस्था. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या हसीच, मुस्कानच, त्या सुंदर हास्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. प्रभू आता समोर या, माझी इच्छा होती, मी तुम्हाला सांगितलं होतं की अंतकाळच्या वेळेला तुम्ही माझ्या जवळ असावं. प्रभू समोर आले, त्यावेळेला भीष्मजी काय म्हणतात ऐका, अहो माझ्या मनामध्ये खूप दिवसाचा एक प्रश्न होता, माझी मुलगी आहे, त्या मुलीसाठी मी वर शोधत होतो, जोपर्यंत मी त्या मुलीचं कन्यादान करत नाही तोपर्यंत मी माझ्या कर्तव्यातून मुक्त होत नाही, आणि म्हणून मी या बाणांच्या शेवटी अजूनही पडून होतो, मी अजून देहत्याग केला नाही. कारण बापाच्या जीवनामध्ये मुलीचं कन्यादान हे फार महत्वाचं असतं. आता इथं बसलेली सर्व माळकरी मंडळी, यांना प्रश्न झाला असेल तयार, ताई शुद्धीवर बोलताय की भूपेत बोलताय, झाला की नाही तयार, झाला का, कुणा कुणाच्या मनात तयार झाला, बोटवरती का घाबरू नका, बोटवरती का, ज्याच्या मनात प्रश्न तयार नाही झाला ते वारकरी नाही हो, माझ्या बोलण्याचा राग येऊ नका, मी सिद्ध करून दाखवेन. प्रश्न तयार व्हायलाच पाहिजे, कारण भीष्मजींनी ब्रह्मचारी आहेत, त्यांचं लग्नच नाही झालं, तर कन्येचा संबंध काय, बरोबर की नाही, संगती तुमच्या समोर ठेवून देते मी, ज्यांचं लग्नच झालं नाही त्यांना कन्या होणारच कशी.
स्मृतिकर म्हणताय की माझ्या कन्येचं कन्यादान मला करायचंय, तिच्यासाठी मी योग्य वर शोधत होतो, परंतु आता पर्यंत मला तो मिळाला नाही, पण आता मात्र तो वर मला सापडलाय, मिळालाय, शोधलाय। युक्त असा आहे, दिसायला सुंदर आहे, शिक्षणही चांगलं झालेलं आहे, चांगल्या हुद्द्यावर आहे, नोकरीला कर्तृत्वही चांगलं आहे, सगळं काही आहे, आता मात्र हिचं कन्यादान केलं पाहिजे। तुम्ही म्हणाल ताई आव असं काय बोलता तुम्ही, यांना जर मुलगीच नाही तर हिचं कन्यादान करायचं कसं? त्यावेळेला भीष्मजी सांगतात, काय सांगतात ऐका, इतिमती रूप कल्पिता कृष्ण भगवती स्वीकार भगवंताने केलेला आहे। म्हणून आपणही आपली बुद्धिरूपी जी कन्या आहे ती भगवान परमात्म्याशी विवाह लावण्यासाठी योग्य करावी। लग्न लावायचं असेल त्या बुद्धीचं तर त्या भगवान परमात्म्याशी लावावा, असा प्रसंग आपल्याही जीवनामध्ये यावा। आणि आता वेळ झालेली आहे सर्वांचा निरोप घेण्याची, आणि वेळ झालेली आहे हा देह भगवान परमात्म्याच्या त्या दिव्य रूपामध्ये सम्मिलित करण्याची। जो कालखंड होता उत्तरायण उत्तरायण होता, दोन आयन असतात दक्षिणायन आणि उत्तरायण, सहा सहा महिन्याचे असतात, परंतु या दोघांचे वैशिष्ट्य असं आहे, दक्षिणायन जे काही आहे या सहा महिन्याच्या कालखंडामध्ये ज्या कुणी जीवात्म्याला मृत्यू येईल, ज्याचा कुणाचा आत्मा देहाचा त्याग करेल, परंतु अशा जीवाचा भगवंताच्या दरबारामध्ये लगेच स्वीकार होत नाही। म्हणजे काय आहे, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये दक्षिणायन म्हणजे रात्र आहे आणि उत्तरायण म्हणजे दिवस आहे। आता मला सांगा, आपल्या घरी जर एखादा पाहुणा 12 वाजता घरी आला तर त्याचं कसं स्वागत होत? जिलेबीची पंगत, चांगला आलं टाकून चहा? नाही। आमची माता भगिनी काही आनंदाने दारू उघडत असेल का? महाराज लोकांना चांगला अनुभव असेल, घरी गेल्यावरती पत्नी आनंदाने दारू उघडते का? कशी दारू उघडते? म्हशीले यांची रोजचीच काम आहेत, असं वातावरण असतं। मला सांगायचं काय, रात्री आलेल्या पाहुण्याचं तेवढं स्वागत होत नाही जेवढं दिवस आलेल्या पाहुण्याचं होतं। लगेच चहा करू का कॉफी करू, तुम्ही काय घेणार, काय खाणार, पोहे करू का, शिरा करू का, बदामाचा आहे, तुपाचा आहे, गावरान तुपाचा आहे, करते थोडासा इतका आग्रह, थोडे बचे काढते नाही तर। आपल्याकडे अशी पद्धत आहे, विचारत नाही, इकडे सुरू करून देतात, पण काही काही पुणेरी भागामध्ये अशी पद्धत आहे, तिथं अगोदर पाहुण्यांना विचारलं जातं, घेणार का, खाणार का, अजून वाढू का,
हवं का? अशी परिस्थिती आहे. आपली जी संस्कृती आहे ती खूप चांगली आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अशी आपली संस्कृती आहे. पाहुण्याचा आदर सत्कार केला जातो. मला सांगायचं एक आहे, दिवसा आलेल्या पाहुण्याचं फार सुंदर स्वागत होतं. म्हणून उत्तरायण म्हणजे भगवान परमात्म्याच्या दृष्टीनं हा दिवसाचा पिरियड आहे आणि दक्षिणायन म्हणजे रात्र आहे. म्हणून दिवसा गेल्याच्या नंतर देवाची दारं उघडीच असणार आपल्यासाठी आणि रात्री गेल्यानंतर दरवाजे बंद असणार. मग सकाळ उघड्याची वाट बघावी लागणार. पण आता तसं नव्हतं. या वेळेला उत्तरायण चालू होतं. जाता जाता दक्षिणेकडे त्या ठिकाणी आसन लावून बसलेले आहेत. त्या बाणांच्या शिळेवरतीच त्यांनी त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण शरीरावरती नियंत्रण केलेलं आहे आणि आपले जे अवयव आहेत त्या सर्वांना आतल्या बाजूने वळवलेलं आहे. ज्याला योग मार्ग म्हणतात आणि या मार्गाने सर्व इंद्रियांना स्थित केलेलं आहे. भगवंताच्या नामामध्ये दंग झालेले आहे. भगवंताच्या सुंदर रूपाला डोळ्यासमोर आठवलेला आहे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी देहाचा त्या ठिकाणी त्याग करत आहेत आणि सर्वांचा निरोप घेऊन प्रभू परमात्म्याच्या देहामध्ये त्या ठिकाणी भीष्मजींचा देह परिणित झालेला आहे. बोला गोपाल कृष्ण भगवान. एवढं सुंदर शेवट ज्याचा होतो ना असा भक्त खरंच दिव्य असतो. म्हणून आपला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. याच साठी केला होता अट्टहास, दिस शेवटचा गोड व्हावा. आपलाही शेवटचा दिवस जर चांगला जावा, गोड व्हावा आपला शेवट असं वाटत असेल तर जशी प्रार्थना भीष्मजींनी केली होती तशीच आपण सुद्धा केली पाहिजे. काय त्यांनी प्रार्थना केली होती? स्वामी जब प्राण से निकले गोविंद नाम ले सब प्राण से निकले गोविंद नाम ले सब प्राण से निकले सुनय ओ ही रोदना
मोठे नाही म्हणा, मोठे नाही, इथपर्यंत आवाज येतो, इतक्या मोठे पडायला लागला.
हरे राम हरे राम 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 हरे 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 राम।